नमस्कार विद्यार्थी, मी आज वर्ग चौथा विषय मराठी शिकवणार आहे तुम्हाला। तर मी आधी तुम्हाला एक संकल्पना मांडते तुमच्यापुढे। तर या जगात जी प्राणी मात्र आहे प्रत्येक कुठे ना कुठे राहते, जसे चिमणी कुठे राहते, चिमणी घरट्यामध्ये राहते, त्यांचे घरटे कुठे असतात, झाडावर, म्हणजेच ते त्यांचं घर आहे। घोडे कुठे राहतात, तबेल्यामध्ये, म्हणजेच ते त्यांचं घर आहे। तसे मनुष्य कुठे राहतात, बोला मनुष्य कुठे राहतात, मनुष्य देखील कुठे ना कुठे राहते, त्याची एखादी जागा, स्थायी जागा, तो म्हणजेच घर। जसे आपण प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे जातो, त्याला जेव्हा तो स्वतःच्या घरी जातो तेव्हाच त्याला व्यवस्थित वाटते की नाही ते आपलं घर आहे। म्हणजेच तुम्ही लोक शाळेत जेव्हा येता पण तुम्हाला घरी जाण्याची किती घाई असते, कारण तिथे तुमचं सर्वस्व असतं, तुमचे आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा सगळेच राहतात की नाही, तुमचं घर आहे। तर आपण घर या विषयावर शिकणार कविता। अच्छा होता है जो घर, बहुत ही अच्छा होता है।
व्यवहार होता है। जैसे यहाँ हस्ती का मतलब कहा गया है, हस्ती का मतलब होता है हंसना, इसका मतलब है मराठी में हंसने, यानी जो खिलखिलाट होती है, हंसना होता है, वो सभी इसी घर में होता है। फूला परिजे मुला सजगती, जैसे बाग बगीचे में फूल कैसे होते हैं, जैसे हम लोग फूलों को कैसे पानी देते हैं, फिर वो फूल कैसे झाड़ों को पानी देते हैं, फिर कलियां निकलती है, उसको किस तरह से प्यार करते हैं, थोड़ा थोड़ा धीरे धीरे होके बड़ा होते देखते हैं, फिर उसके बाद उसमें फूल निकलते हैं। तो जो फूल, जैसे हम लोग फूल से कितना प्यार करते हैं, उसे तोड़ना नहीं चाहिए करके हम चारों तरफ से देख हमेशा देखते रहते हैं, समझो अगर फूल तोड़ लिए तो मुरझा जाता है। उसी तरह यहाँ अपने मम्मी पापा हमें उसी तरह ध्यान रखते हैं, म्हणजे फुला परिजे मुला सजगती। जर एखाद्या फुलाला आपण तोडलं तर तो कसा कोमेज होऊन जातो, तर कोमेज तो ना त्याच्यामुळे त्याची काही व्हॅल्यू राहत नाही। म्हणजे जिथं सांगायचंय कवीला की आई वडील देखील आम्हाला एखाद्या फुलापरी जगतात, म्हणजे फुलासारखा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वागवतात, तुमची देखरेख करतात, तुम्हीकडे पडले खरचटले तरी तुमच्याकडे किती लक्ष असते त्यांचा, तेच सांगायचं कवीला इथे की फुलापरी मुलास जगते, माय बाप ते सुंदर, म्हणजे जे आई वडील आपल्या मुलांना फुलापरी जगतात ते अतिशय सुंदर मा आई वडील आहेत, म्हणजेच ते तुमच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देतात। त्याच घर ज्या घरात आई वडील आजी आजोबा किती चांगल्या प्रमाणे तुमच्याकडे लक्ष देतात, तेच सांगितलं आहे इथे कवीने। तीन तीनदा तेच म्हणत आहे की घरामध्ये जी मुले असते, ज्या घरात मुले हसत राहतात, ते घर असते सुंदर हो, फुलापरी जे मुलास जगती, माय बाप ते सुंदर हो, म्हणजे जे घर सुंदर आहे हसत आहेत मुले ते घर सुंदर आहे, मुलास आई वडील जगतात तेही घर खूप सुंदर आहे, घरामध्ये ज्या मुले हसत, म्हणजे तेच सांगायचे कवीला की ज्या घरात हसत खेळतं वातावरण राहतं ते घर अतिशय सुंदर आहे, आणि त्या घरात कधी कलह होत नाही, कारण त्याचा मोठ्यांचा आदर केला जातो, लहानांना प्रेम दिलं जाते। म्हणजे सांगायचं आहे की घरामध्ये जसं इतरांचं जसं घर आहे तसं आपलं देखील घर आहे, घरामध्ये ज्या मुले हसते, ज्या घरात मुलं हसतात ते घर अतिशय सुंदर घर, असं कवी इथे सांगत आहे। तर बघा आता आपण अजून घर म्हणजे काय, मी आधी तुम्हाला सांगितलंय पहिल्या कडव्यामध्ये, त्याची संकल्पना मी नीट तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे की घर किसे कहा जाता है, घर कैसा होता है, घर में क्या क्या चीजें होती है, घर में कौन कौन रह सकता है, ये सब चीजें मैंने अभी आपको बताई हूँ पहले स्टैंजा में। अब हम दूसरा स्टैंजा लेंगे, जिते वहाँ तो प्रेमळवारा। कवि ते म्हणता है कि जिथे वाहतो प्रेमळवारा, म्हणजे ज्या ठिकाणी प्रेम आहे, भरपूर प्रेम आहे, आई वडील मुलांवर प्रेम करतात, आजी आजोबा करतात, जसे आपण देखील आपल्याकडे साधं कुत्र्याचे पिल्लू असते त्याच्यावर देखील किती प्रेम करतो, म्हणजे आपलं घर कसं खूप सारखं म्हणजे असं हसरं असते, आणि आपल्या बागेत फुलं असतात त्यांच्यावर आपण किती प्रेम करतो, त्यांना पाणी घालतो, त्यांची देखरेख करतो, कचरा काढतो तिथून, तसंच घराला आपण किती स्वच्छ ठेवतो, नीटनेटके ठेवतो, घरातून केर कचरा काढतो बाहेर आणि त्या एकदम स्वच्छ करतो, पुसणं सगळं कसं व्यवस्थित करतो, जिथे वाहतो प्रेमळ वारा, म्हणजेच त्या घरात खूप चांगलं वातावरण असते, प्रेमाचं प्रेमळ वातावरण असते। प्रेमळ वारा म्हणजे इथे कवीने इथे वारा म्हणजेच हवा म्हटलेली आहे। म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याकडे प्रेमाचा वारा येतो असं ते कवीला सांगायचं आहे। विटे विटेवर मोर पिसारा, म्हणजे आपला घर कसा विट्यांनी बनलेला असतो, ते एका एका विटेवर मोर पिसारा, म्हणजेच खूप चांगला पिसारा आहे मोरांचा, म्हणजे सांगायचं आहे त्याला की आपल्याकडे कसं कलरफुल वातावरण पाहिजे, म्हणजे हसताना बोलताना सगळ्या ठिकाणी प्रेम पसरावा, आई वडिलांनी देखील मुलांवर जसं प्रेम करतात तसे मुलांनी देखील आई वडिलांना प्रेमच दिलं पाहिजे, असं इथं कवीला सांगायचं आहे। चार भिंती देती आसरा, चार भिंती देती आसरा, म्हणजे जिथे सांगत आहेत कवी की ज्या चारही भिंती आहेत घराचा जो पूरा पूर्ण परिसर आहे तिथे, म्हणजे चारही भिंती देती आसरा,
और हमें ऐसे घर में, हम ऐसे घर में रहते हैं जहाँ प्रेम का वर्षा हो सकता होता है, वैसे घर में हमें रहना चाहिए। और हम रहते हैं हमारे घर में दादा दादी मम्मी पापा चाचा चाची हमें सब कैसे प्रेम से रखते हैं, हमारा बहुत ध्यान रखते हैं। वो उसी तरह कवि कहते हैं कि जिते वह तो प्रेम भरा, जहाँ प्रेम की हवा चलती रहती है, हवा हमेशा भाती है, विटे वर मोर पसारा, विटे विटे वर मोर पिसारा। म्हणजेच कवीला सांगायचे होते की एक एक विटे वर, म्हणजे एक एक पायरीवर मोराचा पिसारा फुललेला असतो, म्हणजे मोर किती सुंदर दिसतो। मोराचे तुम्ही पंख पाहिलेच आहे, मोर के पंख आप देखते हो ना हमेशा कैसे रहते हैं कलरफुल। उसी तरह अपना घर में भी सभी लोग कलरफुल रहते हैं। कलरफुल बोलने का मतलब है कि सभी में अलग अलग गुण होने के बावजूद भी कैसे एकजुट होकर रहते हैं। कवि को ऐसे ही दिखाना है जैसे घर कैसे एक एक ईंट से बनता है, उसी तरह हमारा घर एक एक ईंट से बनता है, उसी तरह यहाँ एक एक घर में हर एक व्यक्ति का अलग अलग स्वभाव होता है, फिर भी कैसे एकजुट होकर रहते हैं। जैसे एक एक ईंट से घर बनता है, पूरा बनने के बाद एक एक ईंट रखने के बाद पूरा घर बनता है, उसी तरह यहाँ एक एक का सभी का स्वभाव अलग होने के बावजूद भी कैसे एक ही साथ में रहते, एक ही घर में रहते, उसे मोर पिसारा कहा गया है। चारे भिंती देती आसरा, चारी भिंती देती आसरा, म्हणजे चारी बाजू में जी भिंती है ते आम्हाला नेहमी निवारा देतो, आसरा देतो। म्हणजे आपण ज्या घरात राहतो तो आमचा एक निवारा आहे, आसरा आहे। सांगायचं तरी कवीला असं की आम्ही ज्या घरी राहतो तो आमचा ठिकाण आहे। आम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो, गावात कुठेही गेलो, पण शेवटी येऊन आपला थकवा कुठे जाते तर आपल्या घरात जाते। मानो हम लोग सभी लोग जैसे बच्चों आप लोग स्कूल आते हो, स्कूल के बाद कहाँ जाते हो, आपको सबसे ज़्यादा जल्दी कहाँ जाने की होती है, घर में मम्मी पापा से मिलने की जल्दी होती है, होती है ना। उसी तरह म्हणजे कभी रहे सांगायचे कि चारी भिंती देती आसरा, म्हणजे यानी अपने को जहाँ जाना है वो अपने लिए घर है, घर है जहाँ अपने को आसरा मिलता है वहीं हमें जाना चाहिए। विश्वाचे मंदिर हो, विश्वासाचे मंदिर हो, यानी हमें भरोसा है कि हम घर में गए तो बहुत सेफ है, सुरक्षित है। यानी घर में जाने के बाद हमें कितना सुरक्षित महसूस होता है। घर से थोड़ा मान लो अगर आप स्कूल से जाते थोड़ा लेट हो गए, मम्मी पापा को कितनी फिक्र रहती कि माँ मेरा बेटा अभी तक आया नहीं, मेरा बच्चा कब आएगा कब आएगा, सिर्फ मम्मी पापा कैसे आपके राह तकते रहते। उसी तरह अगर आप घर में गए तो उतना ही विश्वास होता है। विश्वासाचे मंदिर हो, मंदिर म्हणजेच देऊळ। इथे कवीला हे सांगायचे की विश्वासाचे मंदिर हो, म्हणजेच आम्ही ज्या घरी राहतो, आपण शाळेतून येताना आपले आई वडील किंवा कुठे बाहेर गेले असलो तरी आई वडील आपली किती वाट पाहत राहतात, त्यांना किती काळजी असते आपली की बाबा हो माझी मुलं आतापर्यंत घरी नाही आले, म्हणजे ते नेहमी सुखरूप घरी यावे अशा प्रत्येक आई वडिलांना वाटते। तर कवीला ते सांगायचं आहे की ज्या घरी आपण पोहोचतो तिथे आपला विश्वास आहे, म्हणून म्हणजे आपण त्या विश्वासाने त्या घरात जातो की नाही मी इथे गेलं सुरक्षित आहे। विश्वासाचे मंदिर हो, म्हणजेच तो जिथे विश्वास आहे, आपण एखाद्या देवाकडे कशी प्रार्थना करतो, देवा सगळ्यांना सुखी होऊ दे, म्हणजेच त्याच्यात विश्वास आहे, म्हणून आम्ही देवाला कशी प्रार्थना करतो। म्हणूनच इथे सांगायचं की विश्वासाचे मंदिर हो, म्हणजे आणि आपको बताने का मतलब आहे कवी का की हा विश्वास आहे, भगवान को हम प्रार्थना करते क्योंकि भगवान के ऊपर विश्वास होता है इसीलिए हम उनसे प्रार्थना करते हैं। तो उसी तरह यहीं भी यहाँ भी कवि बोल रहे कि हमारा जो घर है हमें विश्वास है, हमें वो मंदिर जैसे लगता है। घरा न देखा मुले हसती, तरी ते सांगायचं आहे कवीला कि ज्या घरामध्ये मुले हसतात तो घर किती सुरक्षित आहे, किती विश्वासाचं आहे, चारी भिंती किती आपल्याला आसरा देतो असं कवीला सांगायचं आहे। म्हणजेच आपण या घरात नेहमी हसत राहायला पाहिजे, एकमेकांची काळजी घेतल्या पाहिजे, एकमेकांना जपल्या पाहिजे असं कवींना इथे सांगायचं आहे। तर आता आपण तिसरा कडवा बघू, तर विद्यार्थी आज आपण आता दोन कडवे पाहिलेले आहे आणि हम लोगों ने अभी घर इस कविता के दो स्टैंड है देख चुके हैं, उसके बारे में पढ़े हैं समझे हैं, तो इसके ऊपर आज हम लोग अभी दो कुछ क्वेश्चन लेते हैं। क्वेश्चन का आंसर बताइए आपको, कौनते घर सुंदर असते, कवि को पूछना है कि आप लोगों से कौनता घर सुंदर है, प्रत्येकाला माहिती है का,
ज्या घरामध्ये मुले हसतात ते घर सुंदर असते, मतलब जिस घर में बच्चे हंसते रहते वो घर बहुत ही सुंदर होता है, ऐसे कभी को कहना है। दूसरा, विश्वासाचे मंदिर कशाला म्हटले आहे, कवी को बोलना है यहाँ कि विश्वास विश्वासाचे मंदिर है, विश्वास का मंदिर किसे कहा गया है, तो कवी को कहना है, उसका आंसर यह है, मालूम है आपको, बोलो कोई आंसर देगा, तो विश्वासाचे मंदिर घराला म्हटले आहे, किसे कहा गया है विश्वास का मंदिर, घर जहाँ हम रहते उसे विश्वासाचे मंदिर घराला म्हटले आहे थे। ठीक है, तर आप लोग सभी लोग बच्चे नोटबुक में उतार लीजिए, कल हम इसकी फिर से रिवीजन करेंगे। तो आपके लिए कल होमवर्क है, ये दोनों स्टैंजा पढ़ के आइएगा, यहाँ के शब्दार्थ भी लर्न करके आइएगा। ठीक है, ओके बाय।